आजही 24 तास एक पाऊल पुढे। सरकारची ज्याला आपण सलाबत म्हणतो का प्रशासनावरती आहे, एका पक्षाचं सरकार असताना मुख्यमंत्र्यांना जेवढा स्कोप मिळतो तेवढा स्कोप आघाडीच्या सत्तेमध्ये मिळत नाहीये, त्याच्यामुळे हा मुद्दा उपस्थित होतोय असं तुम्ही म्हणतात। प्रकाश सर, या हा जो सगळा मुद्दा सुरू आहे की पृथ्वीराज चव्हाणांची क्षमता आणि त्यांच्यावर येणारी बंधनं, या सगळ्याविषयी तुम्ही काय म्हणाल? जर काँग्रेसकडून जे म्हटलं जाते की राष्ट्रवादी दबाव आणतं, राष्ट्रवादी म्हणते की काँग्रेसकडून दबाव आणतं, 2014 पर्यंत किंवा जास्तीत जास्त काळ आतापर्यंत जर आपण बघितलं तर वसंतराव नाईक, त्यानंतर मनोहर जोशी, शरद पवार आणि विलासराव देशमुख हे 4 मुख्यमंत्री आहेत जे 2.25 वर्षापेक्षा अधिक काळ टिकलेत, यांच्या यादीमध्ये आता पृथ्वीराज चव्हाणांचं नाव सहभागी होईल असं तुम्हाला वाटतं का? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षातली परिस्थिती पाहता हे सरकार आघाडीचं आहे निश्चित आहे, त्याची आपल्याला काय अपरिहार्य कारण आहेत आणि त्याचं कितपत मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्याच्यावर दबाव असेल हेही आपल्याला माहिती आहे। परंतु मला असं वाटतं की 2 वर्षानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री म्हणून, महाराष्ट्राचे नेते म्हणून आपलं काय निश्चित धोरण आहे किंवा महाराष्ट्राला कुठे न्यायचं आहे हे सांगण्याची आज गरज आहे। म्हणजे लोकांना असं, आत्ता जर आपण बघितलं तर आर्थिक परिस्थिती वाईट आहे, लोकांना अतिशय अडचणीला तोंड द्यावं लागतं आहे, अशा वेळेस तुम्ही कुठल्या प्रकारचे निर्णय घेणार आणि ते सामान्य लोकांपर्यंत ते गव्हर्नन्स कुठं आहे ते त्यांना जाणवलं पाहिजे। तुम्ही लोकांवर, भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई करता आहात, कडक धोरणं घेतात, ते सगळं बरोबर आहे, परंतु सर्वसामान्य माणूस जो महाराष्ट्रातला आहे त्याला हे सरकार कुठं जाणवत आहे, कसं जाणवत आहे हे जास्त महत्त्वाचं आहे। आणि ते करत असताना तुमची दिशा कशा प्रकारची आहे, तुम्ही कुठली धोरणं ते आता येणाऱ्या दिवसामध्ये घेणार आहात ही महत्त्वाची आहे आणि त्याच्यावर ठरेल की पृथ्वीराज चव्हाण आपला छाप महाराष्ट्रावर पाडू शकतात की नाही। अगदी कुबेर सर, पृथ्वीराज चव्हाणांकडे तसं बघायला गेलं तर जे राजकीय विश्लेषण केलं जातं की केवळ मुख्यमंत्री म्हणून त्यांना प्रशासन चालवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे, राज्यातला पक्ष चालवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे नाही, राज्यातल्या जनतेच्या हिताच्या दृष्टीने ही एक जमेची बाजू म्हणायला लागेल की ही एक जमेची बाजू नाहीये, म्हणजे पृथ्वीराजांसाठी एक संधी आहे की एक मर्यादा आहे? नाही, त्याचे कसं आहे की काँग्रेस चालवायचं आहे, त्याच्याशी लोकांना काही घेणं देणं नाही की कुठला एखादा पक्ष असला काय नसला काय, एका ठराविक मुद्द्यानंतर लोकांना काही फार सुख दुःख होतं की असं मला काही वाटत नाही, कारण लोकांना शेवटी अंतिमतः आपण कसे चालवले जातोय, आपलं राज्य करता आपल्यासाठी काय करतोय याच्याविषयी जास्त काळजी असते। आणि त्या पातळीवरती जसं निशिकांतजी म्हणाले, त्यातला एक मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो की ही जी भावना आहे ही वस्तुस्थिती मान्य करायला हवी की आतापर्यंत त्यांच्याकडनं जे काही निर्णय घेतले गेलेत हे पूर्णपणे शहरी पाया ज्यांच्या ज्या क्षेत्रांचा आहे त्याच्यामध्ये घेतले गेले, ग्रामीण भागाला हात घातला जाईल असं काही घडलेलं नाहीये। पण एकंदरच हा सगळा काळ वगैरे लक्षात घेता तेही त्यांना करावं लागेल याच्यात शंकाच नाहीये। दिल्लीच्या पातळीवरती जशी तुम्ही तुलना केलीत की त्यांच्या सरकार चालवायचंय पक्ष चालवायचं नाहीये, दिल्लीच्या पातळीवरती तसंच होतं की मनमोहन सिंग यांना सरकार चालवायचं होतं, काँग्रेसची जबाबदारी घ्यायला सोनिया गांधी होत्या, पण इथे दुर्दैवाने माणिकराव ठाकरे आहेत, म्हणजे याच्याविषयी काही फार आत्मविश्वास बाळगावा असं काही काँग्रेसला वाटेल अशी परिस्थिती नाही। पण दुर्दैव काँग्रेसचं हे आहे की सगळे कार्यक्षम नेते त्यांचे जे काही 1-2 होते ते एक तर गेले तरी किंवा भ्रष्टाचारात तरी अडकले, आताची माणसं आहेत। म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला नेतृत्व या पातळीवर जर बघायचं असेल तर ते काँग्रेसकडे नाही हे मान्य करायला हवं। त्यामुळे काँग्रेसला जे काही पुढच्या निवडणुकीला जायचं असेल ते चांगल्या प्रशासकीय कामाच्या जोरावरतीच जावं लागेल, याच्या तुलनेत राष्ट्रवादीला प्रशासकीय काम, चांगली प्रतिमा वगैरे वगैरे काही घेणं देणं नाहीये, चांगले तगडे ज्याला टगे वट स्वतःहूनच ज्याला म्हणतात ही अशी मंडळी त्यांच्याकडे आहेत, त्यामुळे ती त्यांचं आपलं भलं करावं, आपल्या पक्षाचं भलं करावं, जाता जाता जमलं तर राज्याचं काय ते राज्य बघून घेईल या स्वच्छ मानसिकतेतनं ते राज्य करतायत। त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना एका अर्थाने म्हटलं तर तो फायदा असा आहे की त्यांना पक्षाचं फारसं चिंता करायचं कारण नाही, कारण पक्षाच्या आघाडीवरती आनंदी आनंद आहे, त्यांना चिंता करायची ती राज्याची, आणि राज्याच्यासाठी जर चांगलं काही करू शकला हा मुख्यमंत्री तर त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे काँग्रेसला मिळणार आहे। त्यांच्या दुर्दैवाने म्हणजे काँग्रेसचा फायदा मुख्यमंत्र्यांना मिळायची काहीच शक्यता नाही, कारण काँग्रेसकडे फायदा द्यावं असं महाराष्ट्रात काही नाहीये, झालं तर भलं काँग्रेसचं त्यांच्यामुळे होईल की यांनी इतकं चांगलं काम केलं की त्यानिमित्तानं तरी यांच्या पक्षाला मतं द्यावी असं लोकांना वाटू शकेल, हा त्यातला एक महत्वाचा दिल्ली मधला आणि मुंबई मधला फरक आहे। त्यामुळे काँग्रेससाठी मुख्यमंत्री हे महत्वाचे ठरतात, मुख्यमंत्र्यांसाठी तो केवळ योग
योगायोग आहे की ते काँग्रेसचे आहेत. अगदी आणि अगदी थोडक्यामध्ये कुबेर सर तुमच्यापासून सुरुवात करतो. वसंतराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख आणि मनोहर जोशी, 2.25 वर्षापेक्षा जास्त काळ सलग मुख्यमंत्री राहिलेली ही 4 नाव आहेत. या नावांच्या यादीमध्ये पृथ्वीराज चव्हाणांचा समावेश होईल असं तुम्हाला वाटतंय का? मी त्याबाबत काहीच मला ते, कारण काँग्रेस हा इतका बेभरोशाचा पक्ष आहे की इतकी उत्तम राज्य सरकार चालवणाऱ्या शीला दीक्षित यांना सुद्धा दुसऱ्यांना मुख्यमंत्री करण्याविषयी हा पक्ष निर्णय घेऊ शकत नव्हता. त्यामुळे त्या पक्षाविषयी असं काही अत्यंत गोंधळलेला आणि अत्यंत बेभरोशाचा, ज्याचे कसलेही अडाके बांधता येत नाही अशा स्वरूपाचा हा पक्ष आहे. त्यामुळे मला याविषयी फार काही मत व्यक्त करावं अधिकारवाणीनं अशी परिस्थिती नाही असं वाटतं. भालेराव सर तुम्ही काय म्हणाल, जरी मुख्यमंत्र्यांची ही वार्षिक परीक्षा नसली तरी सुद्धा ही तिमाही किंवा सहामाही परीक्षा आहे असं गृहीत धरून या परीक्षेत आतापर्यंत त्यांना किती मार्क पडले 10 पैकी असं तुम्हाला वाटतंय आणि अपेक्षा काय आहेत भविष्य काळामध्ये मुख्यमंत्र्यांकडून? नाही, मी जेव्हा एक शेतीच्या दृष्टीने विचार करतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर वसंतराव नाईकांचा आदर्श असतो, माझ्या डोळ्यासमोर वसंतदादांचा आदर्श असतो. कारण या लोकांनी दुष्काळामध्ये रात्रंदिवस पायी खेडेपाडे पिंजून काढले, लोकांना एक दिलासा होता. मला एक अशी अपेक्षा होती की मुख्यमंत्री चव्हाणांच्या काळामध्ये दुष्काळ पडलेला आहे दुर्दैवाने, त्यावेळेस ते लोकांमध्ये जातील आणि निदान खरीप गेलाय तर रब्बी तरी आपण वाचवूया याच्या संबंधात काहीतरी धोरणात्मक विषय घेतील हातात. पण तसं झालेलं नाही, त्यामुळे ही जर का तिमही परीक्षा असेल तर मला तर असं वाटतं की त्यांना प्रमोट सुद्धा करू नये त्याच्यामध्ये. मी तर मार्कच देणार नाही कारण मला राजकीय याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. त्यांना प्रमोट सुद्धा करू नये अशी कामगिरी सध्या तरी दिसतीये, मात्र भविष्यामध्ये त्यांच्याकडून अर्थातच त्यामुळे खूप अपेक्षा आहेत. टिळक सर तुम्ही काय किती मार्क द्याल आणि भविष्यात काय अपेक्षा? नाही, मला एक दोन गोष्टी इथे आधी आपण स्पष्ट करूया की विशेषतः कुबेर आणि भालेरावांनी जो मुद्दा मांडला की प्रामुख्याने ग्रामीण भागाकरता काही दिसत नाहीये, शहरी भागाकरताच मुख्यमंत्री काम करतात असं वाटतंय, हे नाकारण्यात अर्थ नाही. पण ह्या वेळी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की महाराष्ट्र हे अतिशय मोठ्या प्रमाणावरती शहरीकरण झालेलं देशातलं राज्य आहे. जवळपास 45% महाराष्ट्र हा शहरी महाराष्ट्र आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना आणि विशेषतः पृथ्वीराज चव्हाणांची शैक्षणिक पार्श्वभूमी, ते स्वतः शिक्षण इंजिनियर ते आहेत, अतिशय मोठ्या प्रमाणावरती पंतप्रधानांच्या कार्यालयात त्यांना कामाचा अनुभव आहे, हे लक्षात घेता इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये शहरी विकास आणि ग्रामीण विकास यांच्यामधलं संतुलन राखण्याचं जे अतिशय मोठं आव्हान आहे, ते आव्हान डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्र्यांना पुढच्या काळामध्ये पावलं टाकायला लागतील. आणि मला असं वाटतं की त्यांची अभियांत्रिकीची जी पार्श्वभूमी आहे ती जर त्यांनी प्रशासनामध्ये वापरली तर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे राज्याच्या विकासासमोरचे आज विकासाबाबतचे आजचे मुख्य प्रश्न जे आहेत त्याची पहिली गोष्ट म्हणजे त्याचा प्राधान्यक्रम आपल्याला ठरवायला लागणार आहे. अगदी. दोन, अभियांत्रिकीचा विद्यार्थी ज्या पद्धतीने एक स्ट्रक्चर्ड अप्रोच कोणत्याही समस्येबाबत घेतो तसं एकदा राज्यासमोरच्या प्रश्नांचा प्राधान्यक्रम ठरवल्यानंतर हे आम्ही किती काळात पूर्ण करणार आहोत आणि त्याच्याकरता आमची कार्यपद्धती काय असणार आहे याचा आराखडा मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेसमोर अत्यंत स्पष्टपणे मांडणं ही मला वाटतं आज घडीची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काय होत आहे, सातत्याने असं दिसतंय की सरकारचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री हो, हे सरकारची एकूण राज्याबद्दलची विजन काय आहे हे राज्याच्या लोकांच्या पुढे मांडतच नाहीये. म्हणजे कुठेतरी ज्याला आपण जनसंवाद म्हणतो या जनसंवादाच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री कमी पडतात. पण पुन्हा हा एकूण राज्य सध्याची शासन संस्था जनतेबाबत म्हणजे केवळ साधण्याबाबत कुठेतरी अनुत्साही आहे. अगदी, केवळ एका व्यक्तीपुरता हा विचार करून चालणार नाही, हा संपूर्ण शासन व्यवस्थेपुरता विचार करायला लागेल. शेवटी प्रकाश जोशींकडे आपण जाऊया, मात्र त्यापूर्वी टिळक सर मार्क सांगायचे राहिले तुमचे. 4.5 मार्क देईल 10 पैकी 10 पैकी 4.5 मार्क ते देत आहेत. मुख्यमंत्री हा कार्यक्रम बघत असतील निश्चितपणे. प्रकाश सर शेवटी तुम्ही काय सांगाल, तुम्ही मागच्या अनेक दशकांचं राजकारण बघितलेलं आहे, शेवटी तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रासाठी आता कशाची गरज आहे? महाराष्ट्रापुढे महाराष्ट्र कसा पुढे न्यायचा औद्योगिक क्षेत्रामध्ये, सहकारामध्ये, शेतीमध्ये, ह्याचं निश्चित विजन पाहिजे. विद्यार्थी हुशार आहे,
तो निश्चितपणे प्रश्न सोडवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.